चला या सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू सरळ विरकून दिलाय तो म्हणजे लेग साइडच्या दिशेने. चेंडू सरळ जाते तो म्हणजे मिडांच्या फिल्डर कड्याने. एक धाव सोप्या पद्धतीने पार पडून दुसऱ्या धावासाठी तो धावतोय आणि दोन्ही धाव सोप्या पद्धतीने त्याने पार पाडल्यात. एक चेंडू दोन धावा. मोठा फटका आला याच्या बॅट मधून. सरळ जातोय तो म्हणजे मिडॉनच्या दिशेने आणि सोपी कॅच. डीजे प्लीज. सिगरेट दे. क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे धन्यवाद डीजे. चला दोन चेंडू दोन धावा. फलंदाज बाज होते तो म्हणजे राकेश. आता नवा मात्र फलंदाजांमध्ये पाटील. स्ट्राईकला असेल तो म्हणजे अरविंद. खूपच मोठा शॉट, उंच जास्त लांबी कमी. फिल्डर आहे आणि बॉल कॅच. बाद होतोय तो म्हणजे पुन्हा एकदा सांगू इच्छितो की इंतियाज हा कालचा बॉलर आहे ज्याने की त्याने सलग 3 विकेट लागोदर घेऊन तो पहिली हॅट्रिक या टुर्नामेंटची. आता मात्र परत तो हॅट्रिक वरती आहे. तीन चेंडू दोन धावा दोन विकेट हॅट्रिक. बॉल चेंडू हवेत आहे. कॅच झाले तर ती दुसरी हॅट्रिक झाली. या वेळेस मात्र पहिला धाव खूप सोप्या पद्धतीने दुसऱ्या धावासाठी धावतोय आणि दोन धाव अर्ज करतोय तो म्हणजे पाटील. उत्कृष्ट फलंदाजी आणि रनिंग बिटवीन द विकेट बसले जाय तर खूप तारीफ करावी लागेल दोन्ही खेळाडूची. चला चेंडू झाले ते म्हणजे चार धावा झाले म्हणजे चार विकेट गेले म्हणजे ते दोन. स्ट्राईकला असेल तो म्हणजे पाटील. यावेळेस मात्र सोप्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. धाव घ्यायचा देखील प्रयत्न नाही केली आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या. स्कोर अजूनपर्यंत थांबलाय तो म्हणजे चार धावांवरती आणि चेंडू झाले ते म्हणजे पाच. आता मात्र शेवटचा चेंडू या षटकामधला. क्रिस्टो फलंदाजी करतो तो पाटील. आता मात्र बघावं लागेल की तो त्याच्या संघासाठी काय करतो. यावेळेस मात्र शॉर्ट पिचच्या बॉलला सोडून दिलाय आणि अरविंद शाहरुख खानच्या तरीकेने आम्हाला सांगतील की हा एक निर्धाव चेंडू आहे. माफ करा, एक अतिरिक्त चेंडू आहे. नवा कॉमेंट्री कराय, थोडं सांभाळून घ्या. पाच चेंडू पाच धावा. एवढंच मात्र खेळायचा तर पूर्णपणे प्रयत्न केला होता पण मात्र निर्धाव चेंडूची सांगते आणि ओव्हरच्या अखेरीस नंतर स्कोर झाला तो म्हणजे फक्त आणि फक्त पाच धावा दोन गडी बाद. डीजे प्लीज. तो इम्तियाज वही गेंदबाज है कि जो जिन्होंने कल हैट्रिक ली थी. आता मात्र उत्कृष्ट गोलंदाजी तो देखील करत आहे त्याने. इथे फक्त रन खर्च केला म्हणजे ते पाच धावा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरवर लागले ते म्हणजे पाच धावा. आता मात्र चेंडू हातात असेल तो म्हणजे
प्रदीप मोठा शॉट तर जरूर आलाय, उंच कमी लांबी पण कमी आणि एकासन कॅच झोल तर खूपच चटकन वाटतं उपस्थित होता तो म्हणजे रोशिक काटे आमच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती असेल की त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर यायचं आहे. धन्यवाद. चला मॅच कडू उड्या. पहिला चेंडू मध्ये विकेट आला आहे ऋषिक काटे आणि एक सोप्या पद्धतीने झेल घेतली. आता मात्र उंची जास्त आणि लांबी कमी होती त्याला एक विकेट. एवढंच मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सरळ जात येतो म्हणजे घोषित क्षेत्रात दोन धावांसाठी दोन चेंडू सात धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितल्या ब्लू स्ट्रॉम या संघाकडून. आठ चेंडू मध्ये फक्त सात धावा करून अजूनपर्यंत दोन विकेट. यावेळेस मात्र शॉर्ट पिच चेंडू त्याला सरळ भिरकून दिले ते म्हणजे घोषित क्षेत्रात चे धावा भेटतील ते म्हणजे दोन. धन्यवाद. स्कोर व्हायला लागला म्हणजे नऊ चेंडू झाले ते म्हणजे तीन. तर तीन चेंडू नऊ धावा. आता मात्र पाटीलने त्याचे हात काही खोललेले आहे कारण की आत्ता मात्र तो मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करेल. नऊ चेंडूचा खेळ अजून शिल्लक. एवढंच मात्र मी म्हणत होतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला तर प्लेड अँड मिस नजर आहे ते आपला दृश्य काय दिसायला भेटत आहे आणि सरळ चेंडू जातो तो म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातात. वेळेस मात्र कार्पेटच्या माध्यमातून हा चेंडू खेळायला पाटीलने सरळ जात होतो म्हणजे मिड ऑफच्या दिशेने एकच धावायला समाधान मानावं लागेल. तेथे एक नवी मुंबईचा उत्कृष्ट खेळाडू माजिद देखील इथे उपस्थित आहेत. माजिद बलोच द मॅन फ्रॉम भोनकडे नवी मुंबईचा एक स्टार प्लेअर आहे जो की एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला दिसत आहे. विकेट किपरच्या भूमिकेत आपल्याला त्या दिसत आहे. आता मात्र चेंडू झाले ते म्हणजे पाच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न खूपच टाईप यॉर्कर टाईपचा चेंडू त्याला सरळ भिरकून दिले तुमच्या ऑफसाईडच्या दिशेने एक धाव सोप्या पद्धतीने पार करून दुसऱ्या धावासाठी तो धावत आहे. डायरेक्ट हिट जर झाला असं तर थोडासा क्लोज कॉल असा. आत्ता मात्र दोन धावा त्यांनी चार्ज केला आहे. ओव्हरची सांगत आहोत आहे स्कोर झाला आहे तो म्हणजे बारा धावा. शेवटचा ओव्हर असेल. गोलंदाजी मार्ग असेल तो म्हणजे माझा मित्र अजित चौहान. उत्कृष्ट गोलंदाज मॅन फ्रॉम तुर्भे गजानी नेलावलम या संघातून खेळतोय. त्याचं वैशिष्ट्य सांगितलं तर आम्ही दोघांनी स्कूलिंग सोबत केली आहे. आता मात्र मी कॉमेंट्री कर पण तो एक गोलंदाजीच्या मार्गातून गोलंदाजी करत आहे. शेवटचा षटक असेल. उत्कृष्ट गोलंदाजी यॉर्कर टाईपचा चेंडू होता त्याला मारायचा प्रयत्न जरूर केला तो पण मात्र धाव भेटते ते म्हणजे फक्त आणि फक्त एक. जर अजितचं वैशिष्ट्य सांगितलं तर आताचे जे टीपीएल झाली तुर्भ्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू आणि सर्वात महागडा खिलाडी ठरला तो म्हणजे अजित चौहान. आता आपल्याला गोलंदाजी मार्ग वर दिसत आहे. एक चेंडू यावेळेस मात्र मोठा खेळण्याचा प्लेड अँड मिस आणि वाजित माजित
माजिद जो की श्रीरकाच्या भूमिकेमध्ये दिसत आहे. सरळ चेंडू जातो त्याच्या हातात. तर नोव्हेंबरचे स्टार्स प्लेयर देखील आपल्या या तुर्भेच्या भूमीवरती उपलब्ध आहेत. स्कोर झालाय तो म्हणजे 13-2 शेंडू अखेरस. उत्कृष्ट चेंडू सरळ विलटून दिला त्याला स्ली पॉइंटच्या दिशेने आणि धाव भेटेल तो म्हणजे फक्त आणि फक्त 1. तीन चेंडू 14 धावा. मोठा शॉट खेळायचा प्रयत्न जरूर केला होता आपण प्लेड आणि मिस, कारण की गोलंदाजी मार्क वाला तो म्हणजे अजित द मॅन फ्रॉम तुर्भे गजानन 11 या संघातून हा खेळतो. चार चेंडू 2 चेंडू यावेळेस मात्र मारत कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला शॉट हा. एका चेंडूने समाधान एका धावाने समाधान मानावं लागेल कारण की 2 धाव देखील ते घ्यायचा विचार सुद्धा नाही करत आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधला धावा झाल्या ते म्हणजे फक्त आणि फक्त 15 धावा. एवढंच मात्र प्लेड अँड मिस माफ करा. एकत्रिक चेंडू स्कोर झाला म्हणजे 16 धावा. अजय चौहान जर आपण सकाळची जर विचार केला तर त्याचा छोटा बंधू देखील इथे खेळला तुर्भे इलेव्हन या संघातून. आता मात्र अजित ब्लू स्ट्रोक मधून करते उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला होता. चेंडू सरळ जातो तो म्हणजे विंडॉनच्या दिशेने आणि 100 झेल गडी बाद होतोय. डीजे प्लीज. तर 17 रनाचे इथं आव्हान ब्लू स्टोम या संघाला. गोलंदाजी मार्कवर असेल तो म्हणजे लुंबा. अरविंद आहे रे गोलंदाजी मार्क.
अरविंद हा असेल गोलंदाजी मारकर आणि सामना करेल तो म्हणजे माजिद बलोच द मॅन फ्रॉम बोनकडे, नवी मुंबईचा एक स्टार प्लेयर आहे तो. आज मात्र तुरब्याच्या ग्राउंड वरती खेळताना तो दिसत आहे. अरविंद टू माजिद, खूपच उत्कृष्ट शॉट, सरळ फिरकून दिला तो घोषित क्षेत्रात. धावा भेटतील ते म्हणजे दोन. फर चला माझे अलौच आणि अंपायरच्या भूमिका जर आपण नजर टाकली तर तो म्हणजे इंदरजीत जो मामा, तसेच लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये दिसतात आपल्याला अरविंद. एक चेंडू दोन धावा. आता जर समीकरणकडे लक्ष दिलं तर म्हणजे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि त्याला फक्त पाहिजे 15 धावा. फटका मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता. प्लेन अँड मॅचची सांगत आहे तो एक निर्धाव चेंडू. स्कोर म्हणजे दोन दोन चेंडू दोन धावा. मोठा फटका आलाय माझीच्या बॅट मधून. यावेळेस मात्र वन बाउन्स ओवर द रोप, चार धावा. डीजे प्लीज. तो तीन चेंडू सहा धावा. कार्पेटच्या माध्यमातून खेळलेला ऑफ साइडला हा शॉट. फिल्डर तिथे उपस्थित आहेत म्हणजे एका धावाने समाधान मानावं लागेल त्या माजिदला. बॉल बॉइस हात करणार आहे सब लोग उठो. या बात आहे. चलो चार गेंदे इस बात और से एबीडी विलर्स के टाइप का शॉट्स मारने की जरूर प्रयास करते हैं. वाइट बॉल तो वाइट प्लस वन, तो दो अतिरिक्त रन यहां पर मिले हैं ब्लू स्ट्रोम. चलिए कार शॉट मारा लेकिन वहां पर थोड़ी सी मिस फील्डिंग होते हैं. एक रन आसानी से कंप्लीट करके माजिद दूसरे रन के लिए भी भागेंगे और दो रन अर्ज किए. यहाँ पर थोड़ा सा स्ट्रगल कर रहा है भांडुप स्ट्राइकर. अब तक अच्छी बल्लेबाजी उनके माध्यम से लेकिन अब थोड़े से तालमेल में गड़बड़. स्कोर पर लग चुके एबीडी विलियर्स इस बार आउट. विशाल शाह पवेलियन. डीजे प्लीज. पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. या 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 आमच्या बोकाली बसा. स्कोर हुआ है 11 रन. तो ओवर खत्म. तो अरविंद के पहले ओवर में आए मतलब 11 चाहिए. मतलब अगर बात करेंगे तो मोहसिन और माजिद दोनों भाई इरफान और यूसुफ पठान की तरह. इस बार मारा सीधा गेंद जाएगी डिक्लेयर जोन में. तो फैयाज इस बार गेंदबाजी मार्ग पर है लेकिन अब मेरे ख्याल से यह मुकाबला ब्लू स्टोन की तरफ झुक चुका है क्योंकि गेंदे बाकी है 10 और जीतेंगे सिर्फ चाहिए 4.
वजेत्यु इस बार प्लेट मिस का नजर आ, लेकिन इस बार अतिरिक्त गेंद स्कोर में इजाफा, स्कोर आगे बढ़ता हुआ 14 रन, 3 रनों की जरूरत। इस बार बहुत बड़ा शॉट, गेंद सीधा डिक्लेयर जोन में, 2 रन जरूर मिलेंगे तो 2 रनों की आवश्यकता यहां पर, माफ कीजिए 1 रन। चलिए वानखेड़े स्टेडियम में चलते हैं, मैं रवि शास्त्री, अगर ये सिक्स से खत्म करते हैं तो रवि शास्त्री की तरह कमेंट्री जरूर करना चाहूंगा। बहुत बड़ा शॉट खेलने का प्रयास, लेकिन 1 रन आसानी से मिलेगा, डायरेक्ट हिट होता तो क्लोज होता। विनिंग, अ कांग्रेचुलेशन टू बीन इनटू द फाइनल्स ब्लू शो। डीजे प्लीज। डीजे